नमस्कार मैत्रिणींनो, आज करणार आहोत आपण पटकन आणि झटपट होणारी चपाती। तर या चपातीसाठी आपण गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता त्याच्यातून पीठ घेऊन मी छान गोळा तयार केलेला आहे आणि तो गोळा पिठात डायरेक्ट बुडवून त्यापासून चपाती लाटून घेत आहे। चपाती लाटताना सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे, ती कुठे जाड आणि ती कुठे पातळ अशी नाही लाटायची आहे। ही चपाती करत असताना पिठाच्या गोळ्यामध्ये आपण नाही तेल घातलं किंवा पीठ सुद्धा भुरभुरलेलं नाही आहे, हा गोळा डायरेक्ट घेतलेला आहे आणि त्यामुळेच ही झटपट होऊन जाते। आता तुम्ही बघू शकताय आपली चपाती लाटून होत आहे। चपाती लाटत असताना एकीकडे मी तवा गरम करत ठेवलेला आहे। आपला तवा गरम झालेला आहे, आता मी चपाती त्याच्यावर घालणार आहे। चपाती भाजत असताना ती सारखी उलथापालथ करू नये, सारखी उलथापालथ केली तर ती कडक होऊ शकते आणि ती व्यवस्थित फुगणार नाही। चपाती उलथायची केव्हा, तर ही बाजू पहिली आहे ती आपण थोडीच भाजणार आहोत, जास्त भाजायची नाहीये। ती थोडीशी भाजून झाली की तिला उलथायची किंवा तिला छोटे छोटे असे फुगे यायला लागले की चपाती उलथायची। चपातीला छोटे छोटे फुगे यायला लागलेले आहेत, आपण ती चपाती उलथून घेऊया। आता ही दुसरी साईड आहे ती आपल्याला जास्त वेळ भाजायची आहे। मी इथे हाताने चपाती उलथलेली आहे। तुम्ही नवीन असाल तर इथे उलथण्याचा वापर करा, नाहीतर हाताला चटका लागू शकेल। चपातीची खालची बाजू शेकून झालेली आहे, आता आपण चपाती उलथून घेऊया। मैत्रिणींनो, काही ठिकाणी चपातीला पोळी देखील म्हटलं जातं। उलथण्याच्या साह्याने चपातीच्या कडेला हलका दाब देऊया। तुम्ही बघू शकताय चपाती फुगायला लागलेली आहे। चपाती चांगली टम्म फुगून वर आलेली आहे। आपली चपाती तयार झालेली आहे। मैत्रिणींनो, खरोखर घाई असेल अशी चपाती बनवायला काहीच हरकत नाही। मी तुम्हाला चपाती दोन तुकडे करून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकताय आपली चपाती काटोकाट फुगलेली आहे। खरंच मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।